नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात वॉशिंग्टन इथं आगमन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी उद्या करणार चर्चा मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार देशवासियांशी संवाद राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय दीड लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केल्याची राज्य सरकारची घोषणा मात्र मर्यादा न ठेवता सरसकट कर्जमाफीची विरोधकांची मागणी आणि भारत वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज पोर्ट ऑफ स्पेनमध्ये नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आज अमेरिकेत दाखल झाले या दौऱ्यात ते भारतीय समुदायातर्फे आयोजित मेजवानी तसंच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील दोन्ही देशांमधील संबंध अधिक वृद्धिंगत करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे यामुळे दोन्ही देशांना त्याचा लाभ मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत दाखल होण्यापूर्वी ट्विटरवर म्हटलं आहे या दौऱ्यात ते काही नामवंत कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत मोदी आणि ट्रम्प यांच्या दरम्यान उद्या भेट होणार आहे ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात व्हाईट हाऊस इथं मेजवानी घेणारे मोदी हे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन यांची भेट घेतली यावेळी त्यांनी भारत अमेरिका संबंध आणि मोदी ट्रम्प यांच्या बैठकीचा अजेंडा यावर चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत कार्यक्रमाचा हा तेहतीसावा भाग असणार आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल त्यानंतर लगेचच आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषेतला अनुवाद प्रसारित होईल प्रादेशिक भाषेतला अनुवाद उद्या रात्री आठ वाजता पुन्हा प्रसारित करण्यात येईल राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारा देशाच्या इतिहासातला सर्वात मोठ्या कर्जमाफीचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केला छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेमुळे राज्यातला बळीराजा निश्चितच सुखावेल राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी चौतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केली छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यानं नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सात बारा पूर्ण कोरा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्जांचं पुनर्गठन केलं आहे अशा उर्वरित सहा लाख शेतकऱ्यांचं पीक कर्ज तसंच मध्यम मुदतीचं कर्जही माफ करण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रनी जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकनी आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं दिली आहे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के एवढं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल या अनुदानाची कमाल मर्यादा पंचवीस हजार रुपये असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं जे शेतकरी तीस जून पर्यंत कर्जाचा भरणा करतील त्यांच्या बँक खात्यात तात्काळ अनुदान जमा केलं जाईल दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आहोत आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओ टी एसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत एवढी मोठी कर्जमाफी दिल्यानंतर सरकारी तिजोरीवर निश्चितच ताण येणार आहे या कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे चौतीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे वित्तीय तूट मर्यादित राहावी यासाठी काही कामांवर मर्यादाही येईल असं मुख्यमंत्री म्हणाले आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्याप्रमाणेच बँकांशी चर्चा करून हप्त्यांसंदर्भात निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं कर्जमाफी करताना घोटाळे होणार नाहीत यासाठी काटेकोरपणे देखरेख ठेवली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही यासाठी शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्याचा सरकारचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच राहील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी आजी माजी मंत्री सरकारी सेवेतील प्रथम श्रेणी अधिकारी व्यापारी व्हॅटला पात्र असणारे तसंच आयकर भरणाऱ्या व्यक्तींना या कर्जमाफीतून वगळण्यात आलं आहे या निर्णयाला राजकीय स्वरूप न देता त्याचं स्वागत करून अंमलबजावणीसाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं या कर्जमाफीसाठी राज्यातले भाजपाचे मंत्री आणि आमदार एक महिन्याचं वेतन देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनं राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या या काही प्रतिक्रिया संपूर्ण शेतकऱ्यांच्या खर्च माफीचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी संपूर्ण सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो वास्तविक पाहता त्यांनी हा निर्णय शेतकरी संपाच्या अगोदरच घ्यायला होता सरकारने निर्णय घेतलेला आहे दीड लाख कर्ज माफ करण्यासाठी हा खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी पंचवीस हजार रुपयाचं अनुदान हे एक खूप उत्तम चांगलं केलेलं आहे आणि यांच्या याच्यापासून सने शेतकऱ्याला खूप क्रांती मिळेल आणि सामोर चांगले शेती करू शकेल पंचवीस हजार रुपये जे ज्यांच्यावर कर्ज नाही त्यांना देत आहे हे एक खूप मोठी वाटा आहे शिहाच्या वाटा आहे सरकारच्या कर्ज माफ करून सात बारा जो कोरा केला तर त्यांना उच्च कोटीचा निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे आणि ज्या कोणी काष्टकाराचे नियमित जे भरतात कर्ज त्यांच्या सुद्धा काही त्यांनी योजना केल्या आहेत त्याच्याबद्दलही जानकारी मिळाली होती हे सुद्धा चांगलं आहे महाराष्ट्र सरकारने दीड लाखापर्यंत सरसकट कर्ज माफी दिली त्यामुळे शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आनंदित झालेला आहे पेरणी करता आता ते उत्साहित झाले आणि बी बियाणे घेऊन आपली सर्व शेती पेरण्याच्या तयारीत आता शेतकरी आनंदात राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफी संदर्भात केलेल्या निर्णयानं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या निराशेत भर घातल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी काल कोल्हापुरात केला राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पंचवीस हजारांचं अनुदान देण्याची घोषणा केली खरी पण शेतीसाठी कर्ज घेताना शेतकरी पॉलीहाऊस गाय म्हैस खरेदी तसंच यांत्रिकीकरण यासारख्या विविध गोष्टींसाठीही कर्ज घेतो त्यामुळे ही कर्जही त्या माफ करावीत अशी मागणी पाटील यांनी केली आहे सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता मात्र सरकारनं तो पाळला नाही सर्वच शेतकऱ्यांचं कर्ज सरकारनं माफ केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे सरकारनं दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्जमाफी करून सकारात्मक पाऊल उचललं आहे तरी सरसकट कर्जमाफी करायला हवी होती अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांशी चर्चा केलेल्या अनेक बाबींचा समावेश या कर्जमाफीत आहे असं सुनील तटकरे यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा सदस्य आपलं एक महिन्याचं वेतन शेतकऱ्यांसाठी देणार असल्याचंही तटकरे यावेळी म्हणाले कर्जमाफीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि संघर्ष यात्रेचा विजय आहे असं मत खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं तसंच रकमेची मर्यादा न घालता सरसकट कर्जमाफी देण्याची काँग्रेसची मागणी कायम आहे असंही ते म्हणाले पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर परिसरात गेल्या काही वर्षात बिबट्या मानव संघर्षाचा प्रश्न गंभीर बनला है। या आहे यावर वन विभागानं बचाव पथक आणि बिबट्या दूध यांच्या मदतीनं उपाय केले आहेत हा पुणे जिल्ह्यात बागायती पट्टा असलेल्या जुन्नर परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे त्यामुळे तिथल्या माणसांबरोबरच इतर जनावरांवर बिबट्यांचे हल्ले होत आहेत यातून मानव बिबट्या संघर्ष निर्माण झाला कधी विहिरीत पडलेल्या बिबट्यांची सुटका करणं तर कधी मानव वस्तीत जाऊन हल्ले करणाऱ्या बिबट्यांना पकडणं तिथल्या वन विभागाला कसरत लागत होती। यावर वन वन एक बचाव पथक तयार केलं आणि शाळकरी मुलांना बिबट दूत बनवलं बिबट्या आणि मानव यातील संघर्ष कसा कमी करता येईल याच्यासाठी ये आम्ही अवरात्र कष्ट केले आणि ज्या वेळेला बिबट्या एखाद्या ठिकाणी निघाला तर वन खात्याची लोकं येण्याच्या अगोदर आम्ही रेस्क्यू टीमवाले त्या ठिकाणी जायचे आणि लोकांना धीर द्यायचं आणि लोक पण ज्या वेळेला बिबट्याला मारा मारा असे म्हणायचे त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला रेस्क्यू टीमने त्यांना सर्व काही माहिती सांगितली त्यावेळेला तेव्हापासून आमच्या गावातला जो बिबट्याचा संघर्ष होता महाराष्ट्र वन विभागाकडून आम्हाला होण्याची संधी मिळाली आणि त्याच्यातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत होतो की कसं आपण बिबट्यांपासून संरक्षण केलं पाहिजे बिबट्या आपल्याला मारत नाहीत याबद्दल आम्ही लोकांना सांगत होतो मग त्यांचे त्यांचे जे प्रॉब्लेम होते ते आम्हाला कळत होते त्यामुळे ह्या उपक्रमाचा आम्हाला सगळ्यांनाच खूप फायदा झाला त्यांच्या सोबतच काही सामाजिक संस्थांची मदत घेतली ही सगळी मंडळी कोणतंही मानधन न घेता वन विभागाला मदत करू लागली गाव पातळीवर कार्यशाळा घेऊन याबाबत समाज प्रबोधनही करण्यात आलं यामुळे हळूहळू हा मानव बिबट्या संघर्ष कमी होऊ लागला मुलांनी आई वडिलांना सांगितलेला संदेश आई वडिलांना पडतो आणि ते आई वडिलांना समजवतात का हा प्राणी आपल्याला आवश्यक किती बिबट जर असला तर आपल्याकडे दरोडे पडणार नाहीत बिबट असला तर कितीतरी आपले फायदे ते फायदे ही मुलंच आई वडिलांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवतात आणि हा संघर्ष कमी करायला मदत करतात एकीकडे निसर्गाच्या साखळीतला महत्वपूर्ण असणारा बिबट्याही जगला पाहिजे आणि दुसरीकडे मानवाला त्यामुळे काही त्रास होऊ नये यासाठी वन विभागानं राबवलेली ही उपाययोजना अत्यंत फायदेशीर ठरत आहे भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा दुसरा मर्यादित षटकांचा क्रिकेट सामना आज पोर्ट ऑफ स्पेन इथं होणार आहे पावसामुळे पहिला सामना रद्द करावा लागला होता त्याच आज मैदानावर आजचा सामना होणार आहे हवामान हवामान मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात सर्वत्र काल रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी पावसानं आज विश्रांती घेतली आहे जोरदार पावसामुळे ठाणे शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत ठाणे कल्याण आणि भिवंडी शहरात पाणी साचलं रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडी इथल्या कामवारी नदीला पूर आला असून पाणी शहरात शिरलं आहे ठाण्यात कोपरी भागातही पावसानं पाणी साचलं आहे तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे पालघर परिसरातही पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत होता आता त्याचा जोर कमी झाला आहे या पावसामुळे इथली सूर्या नदी दुथडी भरून वाहत आहे वसई विरारमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे लोणावळा खंडाळा परिसरातही पावसाची संततधार सुरू आहे नाशिक शहरासह इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्येही कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्या कळवा स्थानकाजवळ मार्गावर पाणी साचल्यानं दहा ते पंधरा मिनिटानं उशिरानं धावत आहेत येत्या चोवीस तासात कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात वॉशिंग्टन इथं आगमन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी उद्या करणार चर्चा मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार देशवासियांशी संवाद राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केल्याची राज्य सरकारची घोषणा तर मर्यादा न ठेवता सरसकट कर्जमाफीची विरोधकांची मागणी आणि भारत वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज पोर्ट ऑफ स्पेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद प्रसारित केला जाईल त्यानंतर बातमीपत्राचं प्रक्षेपण केलं जाईल तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात नमस्कार